बदल वाटतो त्यातनच लोक तो रिफ्लेक्ट करतात आणि या ठिकाणी मात्र कोरोनाच्या काळात राज्याच्या सरकारने कोणाला फुटक्या कवडीची मदत केली नाही। 12 बलुतेदाराला मदत नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, फुटपाथ दुकानदारांना मदत नाही, ऑटो रिक्षावाल्यांना मदत नाही, कोणाला कुठली मदत केलेली नाही, कुठलेही पॅकेज दिलेलं नाही। काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं, इतर कुठल्या राज्यांनी असं बोट दाखवलं नाही। छोट्या छोट्या राज्यांनी त्या ठिकाणी मदत केली, पण या सरकारने मात्र कोणालाही मदत केली नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या पदवीधर मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात याचं रिफ्लेक्शन येईल आणि जनता ही आता 6 मतदार संघाच्या निवडणुका चालल्या आहेत, त्यातले 3 पदवीधर आहेत, 2 शिक्षक आहेत आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे। या सगळीकडे भारतीय जनता पक्षावर मोठा विश्वास जनता दाखवेल आणि 3 पक्ष एकत्रित आले असले तरी यांना जनता पराभूत करेल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो। वीज बिलांच्या संदर्भाने बोललात, संजय राऊतांचं म्हणणं आहे की याच धर्तीवरती पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत का बोललं जात नाही? याचं कारण आहे की पेट्रोल डिझेलवर सर्वात जास्त सबसिडी दिली जाते। आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल आपण आणल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो, ती केंद्र सरकार सबसिडी देते आणि म्हणून त्या संदर्भात बोलण्याचा प्रश्न येत नाही। आपण सरकारवर बोलले पण काल मुख्यमंत्री म्हणाले 4 वर्ष काय आणखी 20 वर्षापर्यंत आम्ही सरकार चालू, मग मी पुन्हा येईल हा नारा कसं चालेल? असं आहे, त्यांनी किती स्वप्न पाहिले तरी देखील त्यांनाही हे माहिती आहे की जनतेने त्यांना निवडून नव्हतं दिलं, हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे। त्यामुळे ते किती काळ चालेल याबद्दल मी कुठले भाष्य करणार नाही, आपल्याला लक्षात येईल। आता तुम्हाला ज्या वेळेस पाहायला मिळेल त्यावेळेस पहाटेचं पाहावं लागणार नाही, योग्य वेळेच तुम्हाला पाहायला मिळेल। येत आहे, बाहेर येत आहे। तुम्ही असं म्हणाले की यात 2.5 दिवसाचं रहस्य मी लवकरच सांगेल असं सांगितलं, मी असं सांगितलं होतं की त्याच्यावर एक पुस्तक लिहून ते चाललंय। तुम्ही आठवण करून दिली म्हणून मला लक्षात आलं, असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात। वीज पुरवठ्याविषयीचा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये, वीज पुरवठा रात्रीचा होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर मृत्यू झालेले, आता मागच्या 2 दिवसातच जालन्यामध्ये जवळपास 6 शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले। राज्यभर हे सत्र आहे, शेतकऱ्यांची एक साधी मागणी आहे की दिवसा वीज द्या, मात्र हे सरकार करणार नाही। म्हणूनच आपण आपल्या काळामध्ये दिवसा वीज देण्याकरता सोलर फिडरची योजना आणली होती, जी 2 ठिकाणी यशस्वी देखील झाली आहे। आता या सरकारने ती योजना काही पुढे न्यायचं ठरवलेलं दिसत नाही। मला असं वाटतं त्या योजनेनेच आपण ते पुढे नेऊ शकतो, याचं कारण आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे पूर्ण वेळ दिवसा वीज जर द्यायची असेल तर त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ करावी लागेल। कारण आपण ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर असं तयार केलं की शेतीला रात्रीची वीज द्यायची, त्याच्यामध्ये ती गुंतवणूक करावी लागेल। मला असं वाटतं सोलर फिडरची जी आमची योजना होती की शेतकऱ्यांचं फिडर सेपरेट जे केलंय ते फिडरच सोलर करायचं, याच्यामुळे दिवसा शेतकऱ्याला शाश्वत वीज मिळू शकते। काय मदतीचं पण सरकार बोलत नाही, या मृत्यूंवर चौकशी लावते सरकार, हे अत्यंत दुर्दैवी आहे। कारण आपल्याला माहिती आहे खरं तर सरकारला काही करायची आवश्यकता नाही। आमच्या सरकारच्या काळात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना आम्ही तयार केली, त्या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शेतात झालेले जे मृत्यू आहेत हे सगळे कव्हर होतात। मला माहित नाही सरकारने जा प्रीमियम भरलाय की नाही याची मला कल्पना नाहीये, पण ती मदत केलीच पाहिजे। पण आपण मदतीचा विषय काढलाय तर त्यात हे देखील नमूद केलं पाहिजे, आता जे काही अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाची मदत फारशी कोणाला मिळालेली नाही आणि अवकाळी पावसानंतर जे काही वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडळी आली, त्यांनी उरला सुरला कापूस गेला आणि सोयाबीनवर खोडकीड आली, त्यामुळे सोयाबीन